दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर. कथित मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. आजही देशात लोकशाहीचा पाया भक्कम आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावर शरद पवार यांची प्रतिक्रिया. राज्यातील वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. राज्यात महाविकास आघाडी 170 ते 175 जागा जिंकणार, संजय राऊतांचा विश्वास. राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं राज्यभरात आंदोलन. आरक्षण विरोधी वक्तव्यामुळे भाजप आक्रमक. भाजपकडून काँग्रेस हटाव, आरक्षण बचावचा नारा. नागपूरमधील बहुचर्चित ऑडी कार अपघात प्रकरणी फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना प्राप्त. वाहन चालवणाऱ्या अर्जुन हवरेसोबत बसलेल्या रोनित चिंतमवारनं देखील मद्यपान केल्याचं उघड. चंद्रचूड असेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही. घटनाबाह्य सरकारला न्यायालय संरक्षण देतं. चंद्रचूड यांच्या घरी मोदींनी केलेल्या आरतीवरून राऊतांचा हल्ला. मालवण पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी आरोपी जयदीप आपटेला 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी. मालवण कोर्टाच्या वतीनं जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.